ला खेळायचा होता मोठा फटका, परंतु यावेळेस आपण पाहतोय गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडूला खेळलाय आणि फलंदाजाचा खेळ इथे संपलाय. आपण इथे ऐकत आहोत डीजेच्या माध्यमातून, नक्कीच डीजे ग्रँडे आपण इथे पाहतोय ते देखील इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या मार्फत आपण पाहतोय या ग्राउंड वरती मनोरंजन. सात फलंदाज इथे बाद झाले, 7-18 अशी स्थिती आपण पाहतोय दत्तास्मृती कोळशेत संघाची. कुठेतरी धावा घेण्याचा प्रयत्न करायला हवा कारण अंतिम षटक शिल्लक असेल, शेवटचे 6 चेंडू शिल्लक, संघाची धाव संख्या 18. षटकामध्ये कुठेतरी मोठे फटके खेळावे लागतील, 2 ते 3 जर षटकार इथे आले तर चांगला धाव फलक इथे निर्माण होईल. कारण दत्तास्मृती कोळशेत संघामध्ये जर आपण पाहिला तर चांगला गोलंदाजीचा मारा आहे, अप्रतिम अचूक टप्प्याची गोलंदाजी देखील त्यांच्यामध्ये आहे, परंतु प्रतिस्पर्धी संघाला देखील विसरून चालणार नाही. झुंजार कोळशेत संघ ज्याने कित्येक संघांना नक्कीच चांगली चांगली झुंज देऊन नक्कीच पराभूत केलेला आहे तोच झुंजार कोळशेत संघ. आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करत असताना जितू शेळके आपण पाहतोय या संघामध्ये खेळत असताना. घोडबंदर रोडमधील एक भन्नाट फलंदाज यावेळेसचा चेंडू आपण पाहतोय, अतिरिक्त उछाल या चेंडूमध्ये आपण पाहिली, वाईड अवंतर धावमध्ये भर होईल, धावफलक पुढे सरकला जातो, पहिली वॉर्निंग देखील इथे दिली जाते पंचांकडून गोलंदाजाला. पहिल्या चेंडूवरती अवंतर धावेने भर होत असताना अवंतर चेंडूने षटकाची सुरुवात झाली आहे. संघाची धाव संख्या आपण पाहतोय 7-19. प्रेक्षक वर्ग आपण पाहू शकता हळूहळू हा मैदान आपण पाहतोय इथे भरला जातोय कारण एकाच गावातील दोन्ही संघ महत्वपूर्ण सामना पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय. यावेळेचा फटका जबरदस्त आहे परंतु क्षेत्ररक्षक वेगाने आलाय आणि त्याला भेटून चेंडू गेलाय आणि घेऊन 4 धावांसाठी खेळायचा होता. या चेंडूला आपण पाहतोय क्षेत्ररक्षण तिथे जबरदस्त झालाय, एक धाव धावून पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये कारण धावची संधी इथे निर्माण झाली असती आणि कुठेतरी चांगला निर्णय घेतला फलंदाज आपण पाहतोय नॉन स्ट्राइक एंड कडे. अश्वत स्ट्राइक एंड कडे आता मात्र रुद्र आपण पाहतोय क्रमांक 9 वरती आलाय. संघाची धाव संख्या आतापर्यंत लागली गेली 24. यावेळेस चेंडूला खेळला इनसाइड आउटचा फटका आपण पाहतोय, क्षेत्ररक्षक वेगाने आलाय चेंडूवरती, एक धाव धावून पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जातो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, आतापर्यंत चेंडू इथे सापडलेला नाही, तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जात नाही, फक्त आणि फक्त 2 धावा 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकली 26 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक, एखादा जर मोठा फटका आला, 3 चेंडू शिल्लक आणि एखादा जर मोठा फटका आला तर एक चांगला धाव फलक 30+ इथे होईल. ऑन साइड ला चेंडूला फायर केलाय, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचेलच, फक्त आणि फक्त 2 धावा. जबरदस्त फटका होता, अप्रतिम फटका होता, परंतु आपण पाहतोय घोषणकी क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, क्षेत्र चुकीचं होतं, फटका अप्रतिम होता. 2 धावा फक्त मिळतील, 2 धावाने संघाची धाव संख्या पुढे सरकत असताना 28 धावा. धावफलकावरती बालकोम संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे, विनंती करते गावदेव बालकोम आणि गावदेव कोळशेत संघाचा कर्णधार. यावेळेस चेंडू आपण पाहतोय, एक धाव वेगाने पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न पांडे आपण इथे पाहतोय, मिस फील्ड करत असताना फेकी देखील केली आहे परंतु खराब फेकी, परंतु फक्त आणि फक्त 2 धावा धावण्याची संधी होती आणि 2 धावांवरती समाधान मानतात. 2 धावाने संघाची धाव संख्या धावफलकावरती 30 धावा. सन्माननीय आदरणीय मधुकर भोर साहेबांचं इथे आगमन झालं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत या क्रिकेट स्पर्धेमध्ये आणि आपल्याला देखील विनंती असेल की व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय आणि या महत्वपूर्ण सामन्याचा आनंद आपण व्यासपीठावरून घ्यायचाय. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्ग होती, यावेळेस ऑन साइडला खेळायचा होता, बीट झाला फलंदाज, धावची संधी इथे निर्माण झाली होती परंतु कुठलाही इथे आपण पाहतोय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला नाही. निर्धाव
एक आणि एक धाव फक्त इथे मिळते, एका धावने धाव फलक पुढे झालाय 31 धावा इथे निर्माण केलेत आणि 32 धावांचा आपण पाहतो इथे आव्हान रचला गेलाय, तो म्हणजेच झुंजा स्पोर्ट्स कोळशेत संघासमोर विनंती करतोय गावदेवी बालकुम आणि गावदेवी कोळशेत दोन्ही संघाचा कर्णधार इथे यायचंय। गावदेवी कोळशेत संघाला देखील मी विनंती करतोय की आपण देखील इथे यायचं लगेच। स्पर्धा आपण पाहतोय श्रीकृष्ण क्रिकेट स्पोर्ट्स आयोजित भव्य अरमंग क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये नक्कीच खास सहकार्य आपण पाहतोय। आपली नावे जी राहिली होती त्याच्यानंतर आपण पाहत होतो नक्कीच मुलाचा सहभाग नक्कीच इथे दिलाय आणि आपण पाहतोय माननीय श्री मेघनाथजी घरे साहेब त्यांनी देखील चांगला सहकार्य या स्पर्धेसाठी केलंय। त्यानंतर आपण पाहत होतो संपूर्ण श्रीकृष्ण स्पोर्ट्स कोळशेतचा जे आयोजक आहेत ते आपण पाहत होतो गौरव तरे तसेच जतीन घरत प्रतिकीशी घरत दीपक घरत साहिल घरत भवित घरत हर्ष घरत नयन घरत गौरव पारधे सौरभ घरत अतुल घरत किरण नायर तसेच प्रतिकेश ऋषिकेश घरत त्यानंतर चिराग चेतन वैभव जीत क्रीश ऋतिक ओम प्रशांत रे अशी आयोजकांची नावे। जबरदस्त आयोजन आणि जबरदस्त नियोजन आणि त्यांना चांगली साथ देत असताना आपण पाहिलं नक्की सन्माननीय आदरणीय मेघनाथजी घरत तसेच साईराज पाटील यांनी देखील एक चांगला मोलाचं सहकार्य केलंय। मी विनंती करतो सामन्याला सुरुवात करा। धन्यवाद। तर मित्रांनो आपण जी स्पर्धा पाहतात कोळशेत गावची शान श्रीकृष्ण क्रिकेट क्लब कोळशेत आयोजित क्रिकेटचं धमाकेदार आयोजन पहिला सामना पाहतोय दत्ता स्मृती कोळशेत आणि झुंजार कोळशेत या दोन संघांमध्ये। नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दत्ता स्मृती कोळशेत संघाने धावा जोडलेल्या आहेत, धावपलकावर 31 आणि 32 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे। 40+ कोळशेत टीमचे कॅप्टन प्रकाश पाटील आपलं हार्दिक स्वागत। मित्रांनो ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अपार मेहनत घेतलेली आहे। गौरव तरे जतीन घरत प्रतिकेश घरत दीपक घरत साहिल घरत भाविक घरत हर्ष घरत नयन घरत गौरव पारदे सौरभ घरत अतुल घरत किरण नायर ऋषिकेश घरत चिराग चेतन वैभव जीत क्रीश प्रतीक ओम प्रशांत रे साईराज पाटील खूप अपार मेहनत घेताना ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी। दोन मातब्बर संघांमध्ये हा सामना पाहतोय, कित्येक मान्यवर आज या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित आहेत। खास करून मान्यवरांमध्ये पाहतोय आपण जगदीश घरत साहेब अविनाशजी शेळके साहेब त्यानंतर गणेश पाटील साहेब मधुकर भोईर साहेब या सामन्यांचा आनंद घेताना खेळपट्टीवर जी जोडी आहे जितू आणि ओमकार। जितूच्या नावावर मित्रांनो असाही विक्रम आहे, KPL कोळशेत प्रीमियर लीगमध्ये फास्टेस्ट सेंचुरी ठोकण्याचा बरोबर 2020ला त्याने हा कारनामा केला होता। चेंडूला मात्र ड्राईव्ह केलेला जबरदस्त फटका ऑन साईडला क्षेत्ररक्षक दक्षे दुसरी धाव अतिशय वेगाने पूर्ण केलेली आहे। जितू शेळके खरं तर कोळशेत गौरव म्हणून त्याला संबोधलं जाते आणि नुकतीच जी भायंदर पाडा येथे स्पर्धा संपन्न झाली त्यामध्ये रनर अप टीम राहिली होती झुंजार कोळशेत। खूप चांगला परफॉर्मन्स राहिला होता या संघाचा। पहिले षटक आतळते गोलंदाज चंद्रेश यानंतर गावदेवी कोळशेत आणि गावदेवी बाळकुम। आपण जर वेळेवर उपस्थित राहिला नाहीत तर तुम्हाला पॅनल्टीचा सामना करावा लागेल। अतिशय जबरदस्त फ्लिक ऑफ द रिस्क मनगटी फटका
आणि हा फेवरेट स्ट्रोक आहे जितू शेळकेचा, बिग हिट 6 रन्स। प्रयत्न केला होता, पूर्णपणे बीट झालेले आहे। निर्धाव चेंडूची समाप्ती, पण मनीष पाटील पूर्णपणे फ्लॉप ठरलेला आहे। संघाचा संघनायक तो देखील एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे, दत्ता स्मृती कोळशेत या संघाचा, त्याने खूप निराश केलेला आहे संघाला। आणि पाठीराग्यांना चेंडूला भिरकावून दिलेला आहे, क्षेत्ररक्षक दक्ष आहे, गुड कॅच, पहिला फलंदाज बाद होते संजय कोळशेतचा। थँक यू डीजे। तर झुंजार कोळशेत या संघाने ते स्पर्धेचं आयोजन केलं होतं, चॅम्पियन संघ राहिला होता, रॉयल स्टनर मीरा रोड या संघाने चॅम्पियन पद पटकावलं होतं। कैलासवासी दामोदर शेळके क्रीडानगरी कोळशेतचा तो भव्य दिव्य असा शो होता झुंजार कोळशेतचा, आणि रनर अप टीम राहिली होती झुंजार कोळशेत, त्यामध्ये प्रितेश जोशी मालिकावीर ठरला होता, गावदेवी बाळकुंभचा स्टार खेळाडू। आणि बरोबर आता 61 वर्षामध्ये पदार्पण केलेले झुंजार कोळशेतने, मागील जी स्पर्धा आपण बघितली होती 60 वर्ष अभिमानाची झुंजार कोळशेत गावाची, आणि आता 61 वर्षात त्या झुंजार कोळशेत क्रीडा मंडळाने पदार्पण केलेले आहे। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुणाल शेळके हा देखील एक हार्ड हिटर फलंदाज, चेंडू मात्र ब्लॉक होलमध्ये होता, फक्त हलक्या त्याने ड्राईव्ह केलेला आहे, एक धाव पूर्ण केलेली आहे। खातं खोलते कुणाल, धावसंख्या सिंगलने पुढे सरकताना धावपळका 9 धावा। ओमकार पाटील एक अष्टपैलू खेळाडू आहे, त्याचा खेळ देखील मी बारकाईने बघितले। येणाऱ्या भांदस घरत साहेब कोळशेत ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष साहेब, आपलं हार्दिक स्वागत। चेंडू मात्र शॉर्ट ऑन पूल केलेला आहे, कंट्रोल पूलचा फटका, क्षेत्ररक्षक झेपावला होता, खराब क्षेत्ररक्षण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय। अतिशय वेगाने जलद 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत, धावसंख्या 2 ने वाढते धावपलकर 11-32 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्याच षटकामध्ये दमदार सुरुवात बघायला मिळते। बघा मित्रांनो, प्रति षटकाचा जर आपण विचार केला तर एक गडी बाद झालेला आहे, जेतू शेळके पुष्टात आलेला आहे। येणाऱ्या फलंदाजांमध्ये अजून सागर शेळकेच यायचं बाकी आहे, त्याने देखील कोळशेत प्रीमियर लीग 2020 पण हाफ अँड टॉप चान्स होता तिथे, एक धाव कम्प्लीट केलेली आहे कुणाल्याने, धावसंख्या सिंगलने पुढे सरकताना धावपलकावर 20 धावा, 12 धावांची आवश्यकता आहे। गावदेवी बाळकुंभ आणि गावदेवी कोळशेत दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी या व्यासपीठाजवळ, बॅटची कडा घेऊन बिहाइंड द विकेट एसट्यांच्या मागे चेंडू गेला होता, पण तिथे एसटीरक्षक मनीष पाटीलला चेंडू गॅदर करता आला नव्हता, एक चोरटी धाव पूर्ण केलेली आहे। खरं तर मनीष पाटील याचा खेळ देखील मी बारकाईने बघितलेला आहे, संघाचे संघनायक आहेत, पण या सामन्यामध्ये खूपच त्याच्याकडून निराशाजनक कामगिरी बघायला मिळालेली आहे सज्ज होताना। रुद्र त्रिफलाबाद, यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट फलंदाज बाद।
संघाचा केवनी संघाला काल पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला. या नाणेफेक करण्यासाठी ताबडतोब यायचं आहे गावदेवी कोळशेत आणि गावदेवी बाळकुंभ. प्रितेश जोशी आपण जर इथं दाखल झाला असाल तर या आपण लवकरात लवकर नाणेफेक करण्यासाठी या. वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचं प्लीज. बघा अन्यथा कमिटी जो डिसिजन देईल तो तुम्हाला मान्य करावा लागेल, कारण आम्ही कालपासून पुकार देत आहोत की वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करा, कारण तुमच्या सहकार्यातूनच ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडणार आहे. मधुकर भोईर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस नाणेफेकीचा कॉल आणि टॉस का बॉस कोण होते ते बघायचंय. टॉस नाणेफेक संपन्न झाल्याने गावदेवी कोळशेत टीम संघ नायकाने नाणेफेक जिंकून डिसिजन आम्हाला सांगायचंय. चांगला बॅटल यानंतर चांगला कॉन्टेस्ट रंगणार आहे. दोन मातब्बर दिग्गज संघांमध्ये प्रेक्षकांना अटीतटीचा सामना बघायला मिळेल. गावदेवी कोळशेत आणि गावदेवी बाळकुंभ असा सामना रंगणार आहे. गुडघे टेकून खेळण्याचा प्रयत्न केला होता. एष्ट्यांच्या मागे चांगला झेल. ओमकार पाटीलचा संपला खेल. मनीष पाटील यांनी चांगला झेल घेतलेला आहे. ओमकारने 10 धावांचं योगदान दिलं आणि कॉट बँडच्या रूपाने तो एष्ट्यांच्या मागे झेल देऊन बाद झालेला. मी तर म्हणतो सकाळचं सत्र होतं, मॉर्निंग सेशन होतं, किमान 40 धावा जरी जोडल्या असत्या दत्ता स्मृती कोळशेत या संघाने तर निश्चितच एक चांगली फाईट बघायला मिळाली असती या दोन दिग्गज संघांमध्ये. येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये विजयासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅटर गणेश. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. आता एकमेव ऑप्शन आहे फलंदाजांना लगातार बाद करावं लागेल, दबाव आणावा लागेल झुंजार कोळशेत संघावर. पण 11 चेंडूंमध्ये 11 धावा पुन्हा एकदा सज्ज होताना चेंडू मात्र ऑन द अप खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. झेल सुटलेला आहे. कॅचेस विनिंग द मॅचेस. पकडा कॅच, जिंका मॅच, पकडो कॅच, जितो मॅच. विजयाचं सूत्र असते क्रिकेटमध्ये कॅच ड्रॉप. अशी संधी तुम्हाला नेहमी नेहमी येणार नाही आणि कॅच ड्रॉप केलेला आहे. खरं तर जीवनदान दिलं आहे फलंदाज गणेशला. धावसंख्या 2 वाढते धावपलकावर 24-24. हळूहळू विजयाकडे आगेकूच अग्रेसर होताना झुंजार कोळशेत असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. त्रिफलाबाद आर्यनचा चांगला चेंडू होता, अगदी सरपटी चेंडू आणि फलंदाज त्रिफलाबाद. टू व्हीलर फोर व्हीलर स्पार्क केलेले आहेत. आमचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे ते आपल्या बाईक आणि फोर व्हीलर तिथून थोड्याशा बाजूला करायच्या आहेत. पार्किंग झोनमध्ये आपण पार्क करायचे आहेत जेणेकरून कुठल्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. टू व्हीलर ज्या पार्क केलेल्या आहेत मुख्य प्रवेशद्वाराजवळ तिथून आपण त्या गाड्या बाजूला करायच्या आहेत. धन्यवाद. फलंदाज मात्र बाद झालेले आहे त्रिफलाबादच्या रूपाने. गणेश हा बाद होते. न्यू बॅटर अनिकेत.
एक युवा यंग टैलेंटेड ऑलराउंडर है झुंझार कोळशेत या संघाचा सद्या होता आर्यन शेंडू अगदी कसोटी क्रिकेट प्रमाणे डिफेन्स केला होता बचावात्मक क्रिकेट बॉलर बैक ड्राइव फालोदर मध्ये चांगले क्षेत्ररक्षण कुठल्याही प्रकारची धाव नाही येणाऱ्या आठ चेंडूंमध्ये विजयासाठी आठ धावांची आवश्यकता आहे असं वाटते प्रेक्षकांना एक रंगतदार सामना बघायला मिळेल कारण दोन्ही संघ एकाच गावातील संघ आहेत आणि दोन्ही संघांना एकमेकाचे डावपेच चांगले माहीत असतीलच त्या अनुसरून आता खेल बघायला मिळेल अनिकेतच्या बॅट मधून हा स्कायर शॉट क्षेत्ररक्षक दक्ष आहे गुड कॅच फलंदाज बाद आता मात्र अनिकेत देखील स्वस्तामध्ये बाद झालेले आहे न्यू बॅटर विशाल पांडे आता मात्र किती फलंदाज बाद झालेले आहेत पाच फलंदाज बाद झालेले आहेत धावसंख्या धावपलकावर कायम आहे चोवीस येणाऱ्या सात चेंडूंमध्ये आठ धावांची आवश्यकता आहे सामना आता रोमांचक स्थितीमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळतोय दत्ता स्मृती कोळशेत आणि झुंझार कोळशेत ह्या दोन फायटर संघांमध्ये शेवटी क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत कोणत्या क्षणी काय होईल कोणीच सांगू शकत नाही दोन्ही संघांना समान संधी आहे विजयाची 50-50 चान्स जो जिता भाई सिकंदर बघूया कोण पहिल्या विजयाची नोंद करतोय ते झुंझार कोळशेत की दत्ता स्मृती कोळशेत येणारे आता काल वेळच सांगणार आहे क्रिकेटचं जबरदस्त धमाकेदार आयोजन धमाका बादे श्रीकृष्ण क्रिकेट स्पोर्ट्स कोळशेतच्या माध्यमातून ही भव्य आणि दिव्य त्यांच्या स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर आर्यन चांगली गोलंदाजी करतोय सात चेंडू आणि आठ धावांची आवश्यकता आहे विजयासाठी ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय स्वेअर चेंडू आता बॉल टू रन इक्वेशन मध्ये थोडासा बदल झालेला आहे सात चेंडू आणि सात धावांची आवश्यकता आहे विजयासाठी सेवन डिलिव्हरीज टू गो अँड सेवन रन्स टू नीड पुढे होऊन स्टेप आउटून खेळलेलं आहे क्षेत्ररक्षक दक्ष आहे अजून एक फलंदाज बाद होते विशाल पांडेचा खेळ संपुष्टात कॉमिकल ओव्हर राहिलं अतिशय भेदक गोलंदाजी केली आर्यन याने चार धावात चार गडी बाद केलेले आहेत पहिल्या षटकामध्ये अकरा धाबा चंद्रेशच्या आल्या होत्या त्यानंतर रुद्र याने दहा धाबा खर्च केल्या होत्या आता आर्यनने खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे जबरदस्त षटक त्याचं राहिलं मॅग्निफिसंट बॉलिंग फिगर आर्यन चार धावात त्याने चार सफलता आपल्या संघाला मिळवून दिलेले आहेत आता शेवटचा अंतिम निर्णायक षटक सामन्याचा क्रुशियल मोमेंट्स सहा चेंडू आणि विजयासाठी सात धावांची आवश्यकता न्यू बॅटर ओमकार शेळके सागर मात्र अजूनही खेळपट्टीवर आहे सागर एक तडाखेबंद फलंदाज आहे पण बघा मॉर्निंग सेशन आहे सकाळचं सत्र आहे ड्यू फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये दवबिंदू देखील पडलेले आहेत दमट वातावरण आहे अशा कंडिशनमध्ये धावा येणे इतकं काही सोपं काम नाही पण सहा चेंडूंमध्ये विजयासाठी सात धावा या कुठून काढाव्या लागतील झुंझार कोळशेत या संघाला विजयी सलामी द्यायची असेल तर दोन्ही संघांचं मी कौतुक करेन जबरदस्त बॅट आणि बॉलचा संघर्ष बघायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो तसंही जीवन एक संघर्ष आहे आणि संघर्षमय सामना मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळतोय दोन्ही संघांचं कौतुक करावं लागेल मनीष पाटील याच्या नेतृत्वामध्ये दत्ता स्मृती कोळशेत जबरदस्त कामगिरी करतोय ह्या स्पर्धेमध्ये विजय कोण मिळवणार प्रश्नचिन्ह आहे
सहा चेंडू आणि सात धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. शेवटचं निर्णायक षटक घेऊन येते गोलंदाज रोहन. आता रोहनला जर स्टार बनायचं असेल तर चांगली भेदक गोलंदाजी करावी लागेल. ह्या उलट सागरला स्टार बनायचं असेल तर आपल्या संघाला विजय मिळून द्यावा लागेल. अप्परकटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय. अनइवन बाउन्स बघायला मिळतोय. अनपेक्षित उसली घेतली होती. गुड लेन स्पॉन चेंडू उसळला होता. एक अवांतर धाव मिळेल. सहा चेंडू आणि सहा धावांची आवश्यकता आहे. प्रितेश जोशीचा खेळ बघायला मिळेल. यानंतर गावदेवी बालकुम संघामधून खेळताना स्टार खेळाडू आहे. बालकुमचा शॉर्ट आर्म पुल, क्षेत्ररक्षक दक्षे झेल आणि सागरचा संपला खेळ. वन मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. गडी गमावलेल्या झुंजार कोलशेत टीमने. आता येणाऱ्या पाच चेंडूंमध्ये विजयासाठी सहा धावांची आवश्यकता आहे. सागरने देखील निराश केलेले. पण काय सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय असं वाटलं नव्हतं दुसऱ्या षटकापर्यंत तरी, कारण खूप चांगली सुरुवात होती. 21 धावा दोन षटकांच्या समाप्तीनंतर कुठून काढल्या होत्या. आता मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट रंगत निर्माण झालेली आहे. सात बाद धावसंख्या धावपळकावर 26. पाच चेंडू आणि सहा धावांची आवश्यकता आहे. सामना कोणत्याही संघाने जिंकला कुठल्याही पाठीराग्याने मैदानाच्या आतमध्ये जायचं नाही. कोई भी अंदर नाही जायगा हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. पाच चेंडू आणि सहा धावांची आवश्यकता आहे. जसा सामना होता प्रेक्षकांना तसा सामना रंगतदार सामना प्रेक्षकांना बघायला मिळते. एक रोमांचकारी ही मॅच प्रेक्षकांना बघायला मिळते. गोलंदाज सज्ज होते. बॉलिंग मार्कवर रोहन, न्यू बॅटर चिराग. चेंडू मात्र अप्परकटचा तिथे फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. अनपेक्षित उचली घेतली होती आणि बाउन्सने चकित केलेला आहे. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय रोहन. येणाऱ्या चार चेंडूंमध्ये सहा धाबा या कंपल्सरी चेस या स्पर्धेची नियमावली आहे. पूर्ण कराव्या लागतील कंपल्सरी चेसिंग. रोहन सज्ज होते बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर दी स्टंप. सामना करील फलंदाज चिराग. अप्परकटचा फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. जज करता आला नव्हता. प्रयत्न तर खूप चांगले केले होते. सुंदर प्रयत्न केले होते. तिथे दोन धावा पूर्ण केलेले आहेत. तिसरी धाव पूर्ण होईल का. आणि आता मात्र आठवा गडी गमावलेला आहे. तिसरी धाव घेताना झुंजार कोलशेट टीमने. करावंच लागेल. कौतुकास्पद कामगिरी दोन्ही संघांची बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. एकाला जिंकायचं आहे तर दुसऱ्याला पराभूत व्हायचं नाही. बघूया कोण जिंकतो या सामना. कधी सामना झुकताना पाहतोय झुंजार कोलशेत संघाकडे तर कधी सामना झुकताना पाहतोय दत्ता स्मृती कोलशेत संघाकडे. दोलायमान स्थितीमधील हा सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिंकेश. आणि आता स्ट्रायकिंग एंडला ओमकार शेळके. तीन चेंडू आणि कंपल्सरी चार धावांची आवश्यकता आहे. तीन चेंडू चार धावा. दोन फायटर संघांमध्ये हा सामना बघायला मिळतोय. चांगला फटका स्ट्रेट फटका खेळला होता. धावचीची संधी तिथे. हे काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. ओमकार देखील बाद होतोय. प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. येणारे चेंडू असतील
दोन धाबांची आवश्यकता आहे, तीन शेवटची जोडी, शेवटचा शेपूट मैदानाच्या आतमध्ये, टॉप ऑर्डर, मिडल ऑर्डर आणि आता टेल हँडर मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. दोन चेंडू आणि कंपल्सरी तीन धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. काय सामना प्रेक्षकांना बघायला मिळतंय, हृदयाचे ठोके वाढवणारा, दिलो की धडकने तेज करणे वाला आहे मुकाबला. आता मनीष पाटील देखील सांगतोय की हम भी किसी से कम नाही, आणि एक लढवई आणि फायटर संघाला जबरदस्त फाईट देताना मैदानाच्या आतमध्ये दत्ता स्मृती कोलशेत. ठोसच्या ठोसा सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. शेवटचे दोन चेंडू, पैसा वसूल हा सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. अपेक्षा नव्हती की इतका रोमांचक सामना होईल. दोन चेंडू तीन धावांची आवश्यकता आहे. चेंडू मात्र चांगला फटका, चांगल्या धावा मिळतील का? एक धाव कंप्लीट केलेली आहे, दुसरी धाव देखील पूर्ण करते. फक्त दोनच धावांवर संतुष्ट. आता शेवटचा एक चेंडू, गोल्डन डिलिव्हरी आणि गोल्डन एका धावेची आवश्यकता. आणि मी नेहमीच सांगत असतो की एका धावेचं महत्व, व्हेरी इम्पॉर्टन्स वन रन. आणि आता एक चेंडू आणि कंपल्सरी एका धावेची आवश्यकता आहे विजयासाठी. बघा, पहिला देखील ज्या स्पर्धा झाल्या होत्या तिथे अशाच प्रकारचे सामने ह्याच मैदानावर, हे रोमांचकारी सामने झाले होते. दोन्ही हेच संघ आहेत, दत्ता स्मृती कोलशेत आणि झुंजार कोलशेत. शेवटचा एक चेंडू आणि विजयासाठी कंपल्सरी एका धावेची आवश्यकता आहे. काय सामना प्रेक्षकांना बघायला मिळते. खरं तर मी दोन्ही संघांचं खूप खूप कौतुक करेन. मनीष पाटील याचा दत्ता स्मृती कोलशेत लवकर हार मानणारा संघ नाही, आणि झुंजार कोलशेत तसंही लढवई या संघ आहे. स्पीडअप करा बघा मित्रांनो, जास्त वेळ घेऊ नका प्लीज मैदानाच्या आतमध्ये, कारण आज या स्पर्धेचा समारोप सांगता होणार आहे, अंतिम दिवस आहे. मी तुम्हाला नम्र विनंती करतो आयोजकांच्या वतीने, आपण आम्हाला वेळेसंदर्भात सहकार्य करा. शेवटचा एक चेंडू, गोल्डन डिलिव्हरी आणि गोल्डन एका धाबेची आवश्यकता आहे. आता एका धाबेचं महत्व सोन्याच्या भावाच्या पेक्षा जास्त झालेले आहे. कोण जिंकणार सामना, झुंजार कोलशेत की दत्ता स्मृती कोलशेत? पण मी दोन्ही संघांचं खूप खूप कौतुक करेन. जसा सामना हो तर प्रेक्षकांना तसा सामना मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. दोन फायटर संघांमध्ये शेवटचा चेंडू, सामना करेल फलंदाज मिंकेश. मिंकेशला आता हिरो होण्याची संधी आहे. गोलंदाज पाहतोय, रोहनला देखील हिरो होण्याची संधी आहे. कोण हिरो होणार? चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात घेता आला नव्हता, धाव पूर्ण. आणि ह्याच बरोबर झुंजार कोलशेत विजयी. विजयी संघाच्या हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टफ लक दत्ता स्मृती कोलशेत, हार्ड लक मनीष पाटील ऑल टीम. खूप चांगला परफॉर्मन्स, खूप चांगला सामना प्रेक्षकांना बघायला मिळाला. सरते शेवटी विजय संपादन केला झुंजार.